चैप्टर 6 सुपर पोजिशन ऑफ विल्स। आज आपण पाहणार आहोत की फोर्स प्री व्हायब्रेशन आणि फोर्स व्हायब्रेशन काय आहे। तर प्री व्हायब्रेशन मध्ये एक ही बॉडी आहे, ही कॅपेबल आहे की ती व्हायब्रेट होऊ शकतात। जेव्हा या बॉडीवर एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतो आणि मग या फोर्सला काढून घेतो, ही बॉडी व्हायब्रेट व्हायला लागतात आणि ती बॉडी, ही जी बॉडी आहे, हे जे व्हायब्रेशन आहे ते त्याच्या बॉडीचं जे नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सीने हे व्हायब्रेट होतात। तर बॉडी आहे कॅपेबल ऑफ व्हायब्रेटिंग, याला फोर्स सप्लाय केला आणि सोडून देतो। हा जर एक पेंडुलम आहे, या पेंडुलमला इथं आणलं आणि सोडून देतो, हा फ्रीली व्हायब्रेट ऑसिलेट होत राहतो किंवा व्हायब्रेट होत राहतो, ठीक आहे। तर याचं जे व्हायब्रेशनची जी फ्रिक्वेन्सी आहे ती याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सी इतकी असते। तर फ्री व्हायब्रेशन मीन्स ए बॉडी विच इज कॅपेबल ऑफ ऑसिलेटिंग ऑर व्हायब्रेटिंग व्हेन द एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड टू इट एंड रिलीज द बॉडी व्हायब्रेट विथ इट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी। सच टाइप ऑफ व्हायब्रेशन इज कॉल्ड एज फ्री व्हायब्रेशन। या याच्या आपण पाहतो की याचा ॲम्प्लिट्यूड कमी होत जातो, याचं ॲम्प्लिट्यूड जे आहे, ज्या ॲम्प्लिट्यूडने ते व्हायब्रेट होत राहत आहे ते कमी होत आहे। तर एअर जे आहे ते याला रिजिस्ट करतात, अपोज करतात, तर ते एअर फ्रिक्शनमुळे याचा ॲम्प्लिट्यूड कमी होत आहे। तर याचं एक एक्झाम्पल आहे की हा स्प्रिंग आहे, तो दोन रिजिड सपोर्टच्या मधून स्ट्रेच केलेला आहे, प्लग केला आणि रिलीज केला, तर हा फ्रीली व्हायब्रेट व्हायला लागतो। त्याच्यानंतर दुसरं आहे की फोर्स व्हायब्रेशन। फोर्स व्हायब्रेशनमध्ये ही बॉडी आहे, या बॉडीला प्रत्येक वेळेस आपण फोर्स अप्लाय करतो आणि त्या अप्लाय फोर्समुळे हा ही बॉडी जी आहे ती व्हायब्रेट होत राहते। आता या बॉडी ज्या जे ही बॉडी ज्या व्हायब्रेशननी व्हायब्रेट होत राहते त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे, दॅट फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू द फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल फोर्स। ज्या फ्रिक्वेन्सीने एक्सटर्नल फोर्स आपण अप्लाय करतो त्या फ्रिक्वेन्सीने ही बॉडी व्हायब्रेट किंवा ऑसिलेट होते। इथं जर आपण हा पेंडुलम आहे याला रिलीज केला, हा ऑसिलेट होत राहतात आणि प्रत्येक वेळेस एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तर तो याची जी फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल फोर्स, त्या फ्रिक्वेन्सीने तो व्हायब्रेट किंवा ऑसिलेट होत राहतो। तर फोर्स व्हायब्रेशन मीन्स ए व्हायब्रेशन ऑफ द बॉडी व्हेन सब्जेक्टेड टू द एक्सटर्नल फोर्स कंटिन्युअसली, देन बॉडी व्हायब्रेट विथ द फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल फोर्स। तर या व्हायब्रेशनला म्हणतात फोर्स व्हायब्रेशन। आणि या याच्यात ही जी बॉडी आहे, या बॉडीची जी नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे आणि जो फोर्स आपण अप्लाय करत आहोत त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे, याच्यामधला जर डिफरन्स कमी होत गेला तर ही जी बॉडी आहे ते मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडने व्हायब्रेट होते। जितकं जास्त या दोनमधलं एक्सटर्नल फोर्स जे अप्लाय करत आहोत त्याची फ्रिक्वेन्सी आणि या बॉडीची नॅचरल फ्रिक्वेन्सी याच्यामधला फरक जितका कमी राहणार तितकं ॲम्प्लिट्यूड त्या बॉडीचं व्हायब्रेट होणाऱ्या बॉडीचं जास्त राहणार। आणि तिसरं व्हायब्रेशन म्हणजे रेझोनन्स आहे। रेझोनन्समध्ये जेव्हा नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द बॉडी मॅच विथ द
फ्रिक्वेंसी ऑफ एक्सटर्नल फोर्स देन बॉडी वाइब्रेट विथ मैक्सिमम एम्पलीट्यूड. बॉडी वाइब्रेट विथ मैक्सिमम एम्पलीट्यूड. तो ज्यावेळेस दोन्ही फ्रिक्वेन्सी मॅच होऊन जातात म्हणजे एक्सटर्नल फोर्स जो आपण अप्लाय करत आहोत त्याची फ्रिक्वेन्सी त्या बॉडी ज्या बॉडीवर आपण अप्लाय करत आहोत त्याच्याही त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सी इतकी जर आपण अप्लाय केली तर ते बॉडी मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटने ते ऑसिलेट होणार म्हणजे मॅक्सिमम एम्प्लिट्यूड होणार. तर रेझोनन्स म्हणजे व्हेन द नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द बॉडी मॅच विथ द फ्रिक्वेन्सी ऑफ द एक्सटर्नल फोर्स दे दॅट कंडिशन इज कॉल्ड एज रेझोनन्स. याच्यात आपण हे पाहतो की एक जर पाईप जर घेतला जो एका एंडला क्लोज आहे आणि याच्यात एअर कॉलम राहत आहे इथं हा पेरिफॉल व्हायब्रेट केला आणि इथं जर आपण ठेवलं तर जेव्हा हा झाला एक्सटर्नल फोर्स आणि हे एअर कॉलम म्हणजे याची नॅचरल फ्रिक्वेन्सी एन जर असेल तर जेव्हा याची फ्रिक्वेन्सी आणि याची फ्रिक्वेन्सी मॅच होत आहे तर आपल्याला मॅक्झिमम साऊंड ऐकू येतो. तर ही कंडिशन रेझोनन्सची. त्याच्यानंतर आपल्याला हार्मोनिक्स आणि ओव्हर टोन याच्यामध्ये कंपेरिझन करायचं आहे. तर हार्मोनिक्स म्हणजे इट इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड इंटिग्रल मल्टिपल ऑफ ऑल द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी विच इज प्रेझेंट इन द साऊंड ऑर नॉट. हार्मोनिक्स म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि त्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा इंटिग्रल मल्टिपल ते साऊंडमध्ये प्रेझेंट राहू किंवा न राहू. ओव्हर टोनमध्ये आहे की द इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी विच इज प्रेझेंट इन द साऊंड त्या याला म्हणतात ओव्हर टोन. या हार्मोनिक्समध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज फर्स्ट हार्मोनिक आणि ओव्हरटोन म्हणजे द फ्रिक्वेन्सी अबव द फंडामेंटल फर्स्ट फ्रिक्वेन्सी हायर दॅन द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज ओव्हरटोन. त्याच्यानंतर जर क्लोज पाईप जर घेतलं तर जे हार्मोनिक्स आहे ते हार्मोनिक्स आपल्याला ऑड हार्मोनिक्स मिळतात ते राहत आहे यन थ्राइसियन फायलुयन अँड सो ऑन. आणि क्लोज पाईपसाठी ओव्हरटोन राहणार फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे थ्राइसियन मग फायलुयन अँड सो ऑन. जर पाईप बोथ एंडला ओपन जर असेल तर आपल्याला सगळे ऑल द हार्मोनिक्स प्रेझेंट इन द पाईप ओपन अँड होते. आपल्याला जे हार्मोनिक्स मिळणार ते मिळणार यन ट्वाइसियन थ्राइसियन अँड सो ऑन. आणि ओव्हरटोन जे आहे ते मिळणार ट्वाइसियन थ्राइसियन अँड सो ऑन. तर हे डिफरन्स आहे हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन. त्याच्यानंतर या याच्यात आपण पाहणार की हा पाईप आहे या पाईपची लेंथ एल आहे या पाईपवर म्हणजे क्लोज आहे वन एंड या पाईपवर एक व्हायब्रेटिंग पेरिफॉल जर वरती ठेवलं तर हे एअर कॉलम व्हायब्रेट व्हायला लागतात आणि इथं हे लॉन्जिट्युडनल वेव्स पास होतात आणि इथं इन्सिडेंट झाल्यानंतर हे रिफ्लेक्ट होतात. इथं फ्री एअर राहत नाही त्याच्यामुळे इथं हा पॉईंट जो आहे इथं मोड तयार होतो क्लोज एंडवर आणि इथं एअर फ्री राहत आहे वरची एअर फ्री असल्यामुळे इथं जो तयार होतो तो राहतो अँटी नोड. नोड आणि अँटी नोडमधलं अंतर राहत आहे लॅम्बडा बाय ओ. तर आपण डिफरंट मोड ऑफ व्हायब्रेशन पाहत विथ द पाईप क्लोज ॲट वन. पहिला मोड ऑफ व्हायब्रेशन जे आहे ते आहे फंडामेंटल मोड किंवा फर्स्ट हार्मोनिक. याच्यात एक व्हायब्रेटिंग पेरिफॉल हा पाईप घेतला ज्याची लेंथ एल आहे याच्यावर हा पेरिफॉल
व्हायब्रेटिंग प्युनिक कॉर्ड ठेवल्यावर इथं एअर कॉलम व्हायब्रेट होत आहे आणि या प्रकारे हे लॉन्जिट्युडनल व्ह्यूज तयार होतात की एंड क्लोज एंडवर नोड तयार होतो आणि ओपन एंडवर अँटी नोड तयार होतो. नोड आणि अँटी नोड मधलं अंतर आता आहे लॅम्बा बाय फोर. आपण काल एंड कनेक्शन मध्ये पाहिलं होतं की पाईपच्या जी ती लेंथ आहे तिथपर्यंत अँटी नोड तयार होत नाही, त्याच्या वरती तयार होतो, म्हणून आपण एंड कनेक्शन घेतो. म्हणजे इथं यल इज इक्वल टू ई यल प्लस ई, ऍक्च्युअल लेंथ राहील यल प्लस ई. तर पहिला जो मोड ऑफ व्हायब्रेशन आहे तो आहे फंडामेंटल मोड किंवा फर्स्ट हार्मोनिक. लेंथ ऑफ द एअर कॉलम यल इज इक्वल टू लॅम्बडा बाय फोर, याच्यावरून लॅम्बडाची व्हॅल्यू येईल फोर, या बाजूला येईल लॅम्बडा इज इक्वल टू फोर यल. ना तर वेलोसिटी ऑफ द वेव इज गिवन बाय व्ही इज इक्वल टू यल इन टू लॅम्बडा, यल इज इक्वल टू व्ही अपॉन लॅम्बडा. लॅम्बडा इथं लॅम्बडाची व्हॅल्यू आहे फोर यल, ही जर व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट केली तर यल इज इक्वल टू व्ही अपॉन फोर यल, बट यल इज इक्वल टू यल प्लस ई, सो दिस इज इक्वल टू व्ही अपॉन फोर यल प्लस ई. हे मोड ऑफ व्हायब्रेशन म्हणजे फंडामेंटल मोड किंवा फर्स्ट हार्मोन. त्याच्यानंतर जे सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन आहे त्याची या प्रकारे फिगर तयार होतात. इथं जे ॲक्च्युअल लेंथ आहे, ॲक्च्युअल लेंथ इज इक्वल टू थ्री लॅम्बडा डॅश बाय फोर. सो याच्यात आपण घेतलं की लेट यन डॅश अँड लॅम्बडा डॅश बी द फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ इन दिस मोड. सो यल इज इक्वल टू थ्री लॅम्बडा डॅश बाय फोर ऑन लॅम्बडा डॅश इज इक्वल टू फोर, या बाजूला येईल आणि थ्री खाली येईल तर हे येणार फोर यल बाय थ्री. व्ही इज इक्वल टू यन डॅश इन टू लॅम्बडा डॅश मीन्स यन डॅश इज इक्वल टू व्ही अपॉन लॅम्बडा डॅश. आता ही जी लॅम्बडा डॅशची ही जी व्हॅल्यू आहे ही जर व्हॅल्यू इथं जर आपण सबस्टिट्यूट केली तर यन डॅश इज इक्वल टू थ्राइस व्ही अपॉन फोर यल, बट यल इज इक्वल टू यल प्लस ई तर थ्राइस व्ही अपॉन फोर यल प्लस ई. बट व्ही अपॉन फोर यल प्लस व्ही किंवा व्ही अपॉन फोर यल इज इक्वल टू यन, तर याच्या ठिकाणी जर आपण यन इथं सबस्टिट्यूट केलं तर यन डॅश इज इक्वल टू थ्राइस ई. मग या मोड ऑफ व्हायब्रेशनला म्हणतात थर्ड हार्मोनिक किंवा फर्स्ट ओट. त्याच्यानंतर जर या प्रकारे एअर कॉलम व्हायब्रेट होत आहे तिसरं मोड ऑफ व्हायब्रेशन आहे की जिथं यल इज इक्वल टू फाईव्ह लॅम्बडा टू डॅश बाय फोर ही व्हॅल्यू येत आहे. तर फ्रॉम फिगर इट इज सीन दॅट यल इज इक्वल टू फाईव्ह लॅम्बडा टू डॅश बाय फोर ऑर लॅम्बडा टू डॅश इज इक्वल टू फोर यल अपॉन फाईव्ह. लेट यन टू डॅश अँड लॅम्बडा टू डॅश बी द फ्रिक्वेन्सी अँड द वेवलेंथ इन दिस मोड. सो व्ही इज इक्वल टू यन टू डॅश इन टू लॅम्बडा टू डॅश ऑर यन टू डॅश इज इक्वल टू व्ही अपॉन लॅम्बडा टू डॅश. लॅम्बडा टू डॅशची जी व्हॅल्यू आहे फोर यल अपॉन फाईव्ह ही जर आपण इथं जर सबस्टिट्यूट केली तर इथंही यन टू डॅश इज इक्वल टू फाईव्ह व्ही अपॉन फोर यल किंवा फाईव्ह व्ही अपॉन फोर यल प्लस ई. पण याची व्हॅल्यू आहे यन, ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली तर यन टू डॅश इज इक्वल टू फाईव्ह. याच्यावरून आपण पाहतो की पहिल्या मोडमध्ये फंडामेंटल या फ्रिक्वेन्सीला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणतात ते यन आहे. दुसऱ्या मोडमध्ये यन डॅश इज इक्वल टू थ्राइस यन आहे. तिसऱ्या मोडमध्ये यन टू डॅश इज इक्वल टू फाईव्ह यन आहे.
याचा अर्थ जेव्हा पाईप क्लोज व्हेन द पाईप इज क्लोज ऍट वन एंड दे ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट, आपल्याला फक्त ऑड हार्मोनिक्स इथे मिळत आहे. जर पियत ओव्हर टोन ची व्हॅल्यू जर काढायची आहे या प्रकारे तर ती येणार एम पी इज इक्वल टू ट्वाइस पी प्लस वन एम टू एम. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर डिफरंट मोड ऑफ व्हायब्रेशन फॉर द पाईप क्लोज ऍट वन एंड.